सर्वांना नमस्कार। आज आपण लहान मुलांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा। इंग्रजी वर्णमालेमध्ये किती अक्षरे आहेत? तर दिलेल्या पर्यायांपैकी इंग्रजी वर्णमालेमध्ये 26 अक्षरे आहेत। पुढील प्रश्न घेऊयात। इंग्रजी वर्णमालेमध्ये किती व्यंजने आहेत? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचायचे आहेत। तर इंग्रजी वर्णमालेमध्ये एकूण 21 व्यंजने आहेत। पुढील प्रश्न घेऊयात। इंग्रजी वर्णमालेमध्ये किती स्वर असतात? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर इंग्रजी वर्णमालेमध्ये एकूण 5 स्वर असतात, ते म्हणजे ए, ई, आय, ओ, यू। पुढील प्रश्न घेऊयात। त्रिकोणाला किती बाजू असतात? दिलेले पर्याय काळजीपूर्वक पाहायचे आहेत। तर त्रिकोणाला एकूण 3 बाजू असतात। पुढील प्रश्न घेऊयात। सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? दिलेले पर्याय काळजीपूर्वक पाहायचे आहेत। तर सूर्य हा पूर्व दिशेला उगवतो। पुढील प्रश्न घेऊयात। सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? दिलेले पर्याय काळजीपूर्वक पाहायचेत। तर सूर्य हा पश्चिम दिशेला मावळतो। पुढील प्रश्न घेऊयात। एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? तर एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। एका वर्षामध्ये किती दिवस असतात? दिलेले पर्याय काळजीपूर्वक पाहायचे आहेत। तर एका वर्षामध्ये सर्वसाधारण 365 दिवस असतात, पण जर लीप वर्ष असेल तर 366 दिवस असतात। पुढील प्रश्न घेऊयात। इंद्रधनुष्यात किती रंग असतात? तर इंद्रधनुष्यामध्ये एकूण 7 रंग असतात। पुढील प्रश्न घेऊयात। कोणता प्राणी वाळवंटातील जहाज म्हणून ओळखला जातो? दिलेल्या पर्यायांपैकी उंट हा प्राणी वाळवंटातील जहाज म्हणून ओळखला जातो। पुढील प्रश्न घेऊयात। पृथ्वीवरील ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? दिलेल्या पर्यायांपैकी पृथ्वीवरील ऊर्जेचा मुख्य स्रोत हा सूर्य आहे। पुढील प्रश्न घेऊयात। मानवी शरीरात किती फुफ्फुस असतात? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचायचे आहेत। तर मानवी शरीरामध्ये एकूण 2 फुफ्फुसे असतात। पुढील प्रश्न घेऊयात। पाण्याची चव कशी असते? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचायचे। तर पाणी हे चवहीन असते, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची चव नसते। पुढील प्रश्न घेऊयात। कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचायचे। तर जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात। पुढील प्रश्न घेऊयात। जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे? तर जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी हा चित्ता आहे। पुढील प्रश्न घेऊयात। जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून कोणता देश ओळखला जातो? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचायचे। तर जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाला ओळखले जाते। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।